आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेंना डिवचले. आताची सर्वात मोठी बातमी, बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नावावर कधी पक्ष फोडला नाही असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रभादेवी येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा जागर करताना सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. यावेळी त्यांनी बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधीही पक्ष फोडला नसल्याचं सांगितलं. या मेळाव्यात बोलताना आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण करून दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, या देशात एकमेव हिंदुत्व सम्राट आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या नावावर कधी पक्ष फोडले नाहीत. रामराज्य आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व होतं. तसंच प्राण जाय पर वचन जाय हे आपलं हिंदुत्व आहे असं म्हणत शिवसेनेकांनी चेतना घेतली. आजचे दिन आने वाले हे सांगून अनेकांनी खोट्या थापा मारल्या. 15 लाख रुपये खात्यामध्ये येणार होते ते आले का असा सवाल उपस्थितांना केला. तसंच आपण जी वचन देतो ती पूर्ण करून दाखवतो, पण आपलं हिंदुत्व आणि भाजपच्या हिंदुत्वात फरक आहे. जेव्हा राम मंदिरबाबत कोणी बोलत नव्हतं तेव्हा उद्धव ठाकरे अयोध्याला गेले होते. पहिले मंदिर फिर सरकार असं त्यांनी सांगितलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयामुळे राम मंदिर उभं राहत आहे असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की आपलं हिंदुत्व हे सगळ्यांसोबत घेऊन जाणार आहे, महिलांना सन्मान देणारं हिंदुत्व आहे. याची आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली. आदित्य ठाकरे म्हणाले की 2024 आमचे सरकार म्हणजे येणार, त्यावेळी घोटाळेबाजांना तुरुंगात टाकणार असा इशारा आदित्य ठाकरे यांनी घोटाळेबाजांना दिला. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेची परिस्थिती वाईट आहे, पुढील काही वर्षात पगारही मुंबई नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देता येणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. उद्धव ठाकरेंनी एवढं सगळं दिलं तरी 40 लोकांची टोळी त्यांची होऊ शकली नाही, ती तुमची काय होणार असा सवाल उपस्थित निष्ठावान शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी केला. राहुल नारकर यांनी भाजपच्या संविधानाप्रमाणे निकाल दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे दिलेला नाही असं आमदार आपदरच्या निकालावर आदित्य ठाकरे यांनी टिप्पणी केली. याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून द्या. नक्की सांगा आदित्य ठाकरेंनी केलेली टीका तुम्हाला योग्य वाटते का अयोग्य याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पुढे रोज बघण्यासाठी आपल्या चॅनल सब्सक्राइब करा विसरू नका.